टोटल 800 आणि टोटल मोगऱ्या मध्ये दुसरे 800 म्हणजे आरोग्य क्षेत्र रेकॉर्ड आहे 36 आरोग्य क्षेत्र राणानगर रेती बंदर राणानगर हा राणानगर हे राणानगर मग तुम्हाला एक फक्त अप्रोच व्यवस्थित करावी लागेल आणि थोडंसं काही विशेष एक सेम असतं त्यांना फक्त आपण स्वच्छतेची त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या आधी जसं होतं कलावंतांना माहीत आहे बंदोबस्त घेतो आपण आपण फाटक बंद केल्यानंतर प्रत्येक गणपतीचं विसर्जन करतो पहिले आपल्या घरी ओला यायची आपण सगळं आरोग्य सुरू केले ना आता गणपती आणि या भागाचे जे गणपती आहे ना जे मोठे वागळे श्रीनगर त्यांनी थोडासा लवकर तिथे मूव्ह करावा म्हणजे वेळेवर इथे पोहोचतो असे आपण सांगून सर आपण त्याच्या लेवलला गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव 2022 पूर्वतयारी म्हणून हालचाल सुरू झालेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागील आठवड्यात मुंबईमध्ये बैठक घेऊन याबाबत उचित सूचना सर्व दिलेल्या आहेत. त्याची पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनातर्फे काल सर्व गणपती मंडळांची आणि सर्व यंत्रणेची बैठक घेण्यात आली होती आणि आज हे जे आपले स्पॉट्स असतात त्याचा एक राऊंड आम्ही घेत आहोत जेणेकरून कसे प्रकारची तयारी करायची याचा एक जरा अंदाज येईल. आज या राऊंडमध्ये सर्व महानगरपालिकेची यंत्रणा सोबत आहे आणि स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. तर याच्यामध्ये आपल्याकडे रायला देवी तलाव मासुंदा तलाव उपन तलाव आणि आता कोलशेतला आम्ही उभे आहोत. कोलशेत आणि पारशिक रेती बंदरला मोठे गणपती येतात. मुंब्रला देखील एक स्पॉट आहे. हे सर्व ठिकाणी आज पाहणी करणार आहोत आणि उपनला आता जाऊन आलो कोलशेतला आता उभे आहोत. यावर्षी उंचीवर निर्बंध नाही आहे तसे कोविडचे निर्बंध देखील शासनाने शिथिल केलेले आहेत आणि इतर जे काही गणपती मंडळांनी काल जे काही सूचना केल्या त्याची पार्श्वभूमीवर इथे कशा प्रकारची तयारी करावी हे सर्व अंदाज घेण्यासाठी हे राऊंड आहे. तर महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. विसर्जनचा जो पहिला विसर्जन आपल्याकडे 1 सप्टेंबर रोजी आहे आणि तत्पूर्वी आम्ही हे सर्व तयारी करून घेऊ तशा प्रकारचे एक नियोजन केलेलं आहे. अत्यंत चांगल्या वातावरणात जल्लोषात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होईल अशी महानगरपालिका प्रशासनातर्फे मला अपेक्षा आहे. गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होत आहेत तर जे रस्ते आहे रस्त्यावरचे खड्डे झाडाची ट्रिमिंग हे सर्व विषयसुद्धा आम्ही अटेंड करत आहोत. अशा प्रकारची सर्व आम्ही तयारी गणपती उत्सवासाठी केलेली आहे. विसर्जन घाटावर जसं आपण मागील 2 वर्षापासून जे आपला रिसेप्शन मंडप असतो त्याच्यामध्ये येणारे जे गणपती आहे त्यांची नोंदणी त्यानंतर विसर्जनची व्यवस्था त्यानंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट जे कोविडचे आहे त्याची व्यवस्था बूस्टर डोसची देखील यावर्षी कोविडचा जो बूस्टर डोस जे आहे त्याची व्यवस्थासुद्धा यावर्षी आम्ही प्रत्येक घाटावर करणार आहोत प्रत्येक विसर्जन स्पॉटला. या व्यतिरिक्त जे आपले फिरते विसर्जन पथक आम्ही कोविडमध्ये सुरू केले होते ते देखील कायम ठेवणार आहोत यावर्षी आणि मूर्ती स्वीकृती जे 20 केंद्र असतात आपल्याकडे जे कोविडमध्ये आपण सुरू केले होते किंवा वाढवले होते तेसुद्धा देखील यावर्षी आम्ही ऑप्शन ठेवणार आहोत. ऑनलाईन स्लॉट बुकिंग नेहमी प्रकारे जसं 2 वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे ते देखील फॅसिलिटी यावर्षी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तसे सिंगल विंडो सिस्टम सर्व परवानग्यासाठी त्याची देखील व्यवस्था यावर्षी केलेली आहे. अशा प्रकारची तयारी महानगरपालिका प्रशासनाने केलेली आहे. त्याच्यासाठीचे हे आमच्या पाहणी सुरू आहे. महानगरपालिकेच्या रस्त्यावर बहुतांश कुठेही खड्डे नाही आहे. जे काही छोटे मोठे विषय आहेत त्याच्यामध्ये ते बघण्यासाठी आज पूर्ण यंत्रणा आहे आणि आम्ही लवकरात लवकर विसर्जनच्या पूर्वी हे सर्व रस्ते जे आपले गणपतीचे जे विसर्जन रूट्स आहेत हे सर्व आम्ही अटेंड करणार आहोत आणि यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव 2022 की शुरुआत होने ही वाली है. 31 अगस्त को गणपति बप्पा का आगमन हो रहा है. इसकी पार्श्वभूमि पर माननीय मुख्यमंत्री महोदय ने मुंबई में पिछले हफ्ते ही मीटिंग लेके सब सूचना और आदेश दिए हैं. महानगरपालिका की तरफ से कल सब गणपति मंडलों की और सब यंत्रणा की भी हमने मीटिंग ली है और आज ये सब जो अपने घाट हैं और जो तालाब हैं जहाँ पर विसर्जन होता है ये सब स्पॉट्स हम लोग देख रहे हैं. इसमें मासुंदा तालाब रायला देवी तालाब उपन तालाब जैसे तालाब हैं और कोलशेत पारसिक रेती बंदर और मुंब्रा यहाँ पे जो हमारे घाट हैं इसका हम सब आज राउंड करेंगे. अभी हम कोलशेत पे खड़े हैं. उपन तालाब का भी निरीक्षण सुबह किया है तो रास्ते के जो खड्डे हैं जो पेड़ों की टहनियाँ हैं और बाकी जो व्यवस्था यहाँ पर होगी उसका एक जायज़ा अभी लिया है और उसकी तैयारी करी है. हर साल की तरह इस साल भी हम कोविड वैक्सीन का बूस्टर डोज देने की व्यवस्था सब घाट पर करेंगे
रैपिड एंटीजन टेस्ट की व्यवस्था भी हम सब घाट पे करेंगे, स्क्रीन्स भी हम लगाएंगे, तो इस प्रकार सब प्रकार की व्यवस्था की जाएगी और महानगर पालिका प्रशासन पूरी तरह से इसके लिए तैयार है और अच्छे वातावरण में एक गणपति उत्सव इस साल मनाया जाएगा। कोविड के निर्बंध शासन ने शिथिल कर दिए हैं तो चारों तरफ एक खुशी का माहौल है। महानगर पालिका प्रशासन की तरफ से पूर्ण प्रयास रहेगा कि हर तरह की तैयारी गणपति उत्सव के समय हम रखें जिससे भाविकों को कोई भी असुविधा ना हो। सर कितने जगह पे कृत्रिम बीज के तालाब से विसर्जन? तो 20 जगह पे हम लोग मूर्ति स्वीकृति केंद्र इस साल रखेंगे। कृत्रिम तालाब भी हमारे रहते हैं लगभग सात जगह पे और फिरती विसर्जन जो व्यवस्था हमने पिछले साल शुरू की थी कोविड में वो भी इस साल हम रखेंगे जिससे भाविकों को अलग अलग प्रकार की फैसिलिटीज़ मिल सकें और जिसको जहाँ इच्छा हो उस स्थान पर विसर्जन का वो व्यवस्था कर सके। करने के लिए पूरी तैयारी हो गई है। आज का जो राउंड है वो उसमें एक भी मुख्य विषय है तो विसर्जन से पहले सब रास्ते हम ठीक कर लेंगे।